देश में जहां एक तरफ सरकार को बैंकों और खाताधारकों पर डिजिटल ट्रांजैक्शन करने के लिए दबाव बनाती है, तो वहीं दूसरी ओर यही डिजिटल मोड ग्राहकों के लिए नुकसानदायक साबित हो रहा है। एक मामले में सामने आया है कि महाराष्ट्र के बुलढाणा जिले के कई हिस्सों में हैकर्स ग्रामीणों को लाखों का चूना लगा रहे हैं। जानकारी के मुताबिक महाराष्ट्र के बुलढाणा जिले के लोणार तालुका के बीवी गांव में बीती रात 5 और 6 मई के बीच हुई लाखों के गबन की घटना के बाद ग्रामीणों में भ्रम की स्थिति बन रही है। लोणार गांव के ग्रामीणों का आरोप है कि उनके लाखों रुपए पर हैकर्स द्वारा हाथ मारा जा रहा है। SBI के ग्रामीण ग्राहकों ने आरोप लगाते हुए बताया कि ऑनलाइन ट्रांजेक्शन के कारण लोग पसीने की कमाई की कीमत पर ऑनलाइन हैकर लगा रहे हैं। स्टेट बैंक के 3 खाताधारकों के खातों से संबंधित राशि निकालकर हैकर्स ने लाखों ग्राहकों को चूना लगाने की कोशिश की है। इस तरह की शिकायतें बैंक के ग्राहक ब्रजेश कुमार मदन मोहन ने की है और ऑनलाइन शिकायतें भी की हैं। बीवी पुलिस स्टेशन में भी शिकायत है। उन्होंने हैकरों पर उचित कार्रवाई कर धनराशि वसूलने की मांग की। सुनंदा सीताराम सालवे बीवी में एक शिक्षिका हैं और उनका खाता 5 मई और 6 मई की मध्य रात्रि से ATM के माध्यम से कुल 1,20,000 रुपए के लिए निकाला गया है। इसी तरह 5 मई की रात को वैभव श्रीधर अटोले के खाते से 11,500 रुपए की राशि निकाली गई और 1,200 रुपए खापरखेड़ा के गुले के खाते से भी निकाले गए। तो लोगों का पैसा सुरक्षित है, यह सवाल उठाया जा रहा है। हालांकि इस घटना ने उपभोक्ताओं और उसी सनसनी के बीच एक अविश्वसनीय माहौल बनाया है। इसमें ATM ट्रांजेक्शन से संबंधित कुछ तकरार मुझे मिला है, जिसमें एक कस्टमर के खाते से पैसा कट हो गया है, जिसमें जो लगता है कि जो ट्रांजेक्शन फ्रॉडलेंट ट्रांजेक्शन दिख रहा है, जिसको मैंने ऊपर अपने हेड ऑफिस को फॉरवर्ड किया है और ऑनलाइन कंप्लेन भी कस्टमर ने किया है, FIR लॉन्च करने के लिए भी बोला गया है कस्टमर को। अभी इसमें देखते हैं, ऊपर वाले कार्रवाई कर रहे हैं इसके विषय में। हमारे अपने हेड ऑफिस को मैंने फॉरवर्ड कर दिया है इसको। ठीक है सर, माझं नाव वैभव श्रीधर आठवळे, राहणार बीवी, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा। माझ्या SBI खात्यातून रात्री 8:16 10,000 रुपयाचा विड्रॉल झालेला आहे। त्याच्यानंतर 8:17 1,500 रुपयाचा विड्रॉल झालेला आहे। तसेच मी सकाळी बँकेमध्ये गेलो असता माझ्या खात्याचे स्टेटमेंट काढले असता माझ्या अकाउंटमधले पैसे गेलेले असे मला कळाले। त्यानंतर त्या स्टेटमेंटमध्ये असे लिहून आले की सिलीगुडी येथे आपले पैसे काढण्यात आलेले। त्याच्यावर काय केलं मग तुम्ही? नंतर मी ऑनलाईन कंप्लेंट केली, त्याच्यानंतर ATM माझं ब्लॉक केलेलं आहे। तरी मला SBI कडून माझे कोणा पैसे परत मिळावे अशी मी विनंती करतो। पोलीस स्टेशनला पण कंप्लेंट केली आहे ना? मी माझ्या पोलीस स्टेशनला बी कंप्लेंट केली, बीबी पोलीस स्टेशनला बी कंप्लेंट केलेली आहे। तरी SBI शाखेने माझे पेमेंट मला परत करावे अशी मी SBI शाखेकडे विनंती केलेली आहे। तसेच ज्या इसमने माझे पैसे काढलेले आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी माझी विनंती। आपलं नाव सांगा पूर्ण नाव। मी कुमारी सुनंदा सीताराम साळवे, सहाय्यक अध्यापिका, चिखला या गावाला कार्यरत आहे। मी रात्री 5 तारखेला बाहेर झोपले असता अचानक मोबाईलवर मेसेज यायला सुरुवात झाली आणि त्या ठिकाणी मेसेज ओपन केला मी 11:55 तर 20,000 त्या ठिकाणी डेबिट केलेले होते। नंतर दुसरा मेसेज जो आहे तो 11:57 पाहिला तर त्यावेळी 4,000 म्हणजे डेबिट केलेले होते, काढलेले होते पैसे त्यांनी। नंतर तिसरा जो मेसेज आहे 12:01 मी बघितला तर त्यावेळेससुद्धा 40,000 विड्रॉल केलेले होते। आणि चौथा जो मेसेज आहे तो 12:03 पाहिला तर त्यावेळेससुद्धा त्यावेळेससुद्धा 20,000 काढले, म्हणजे एकूण माझी रक्कम 1,20,000 रुपये माझे अज्ञात व्यक्तीने माझ्या खात्यामधून काढलेले आहेत। सकाळी मी नंतर 10 बँकेमध्ये आली, इथे मॅनेजर साहेबांना भेटली, त्यांच्याकडे तक्रार वगैरे दिली। त्यांना सांगितलं की आमचे जे पैसे आहेत ते बँकेमध्ये जर सुरक्षित राहू शकत नाहीत तर आम्ही नेमका विश्वास कोणावर ठेवायचा, कारण घरी जरी पैसे ठेवले तर घरी चोरी नेऊ शकतात। म्हणजे एवढी जी बँक आहे नॅशनल, या बँकेवरसुद्धा भरोसा राहिलेला नाही, कारण हे जे कार्य आहे हे बँकसुद्धा याला जबाबदार आहे, बँकेचे कर्मचारीसुद्धा याला जबाबदार आहे, कारण हे एकटं कोणीही कार्य केलेलं नाही आहे। तसेच मी नंतर पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार दिली, त्यांच्याकडे रिपोर्ट सादर केलेला आहे की माझे 1,20,000 जे रुपये आहे ते अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळेस
विड्रॉल केलेले आहे, ATM थ्रू त्यांनी दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे। तर अशा प्रकारचं जे हे कृत्य आहे हे खरोखर म्हणजे अशा एवढ्या मोठ्या शहरामध्ये बीबी या गावा गावामध्ये शोभणारं असं कृत्य नाही आहे। तर या अशा कार्याला कुठेतरी प्रतिबंध झालाच पाहिजे आणि माझी जी रक्कम आहे माझ्या खात्यामधून गेलेली ती मला ताबडतोब मिळायला पाहिजे आणि जे काही गुन्हेगारी असतील किंवा ज्यांनी काही हे कार्य केलेलं असेल त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही करायला पाहिजे। म्हणजे दुसऱ्या वेळेस कोणाचीही असं कार्य करण्याची हिंमत होणार नाही अशी मला खरंच बँकेवाल्यांकडनं आणि पोलीस स्टेशनसुद्धा जवळ आहे त्यांच्याकडनंसुद्धा मला अशी अपेक्षा आहे की यापुढे असं कुठलंही कार्य घडणार नाही। असं जे वाईट कृत्य आहे हे अशी वेळ किंवा असा प्रसंग कोणावर येणार नाही, कारण सगळे शेतकरी लोक आहेत, किसान लोक आहेत, कष्टकऱ्यांचे पैसे आहेत, भरोशाने ते बँकेमध्ये ठेवतात। असं जर घडत असेल तर विश्वास कोणावर ठेवायचा, कसं जीवन जगायचं, कोणाच्या भरोशाने चालायचं, याला कुठेतरी प्रतिबंध हा झालाच पाहिजेत एवढं माझं सांगणं आहे तुम्हाला।